25 मे 2001 हा मानव जगतातील ऐतिहासिक दिवस होता. एरिक व्हेनमेयर या अंध व्यक्तीनं त्या दिवशी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं. तो पहिला अंध गृहारोहक ठरला. व्हेनमेयरने वयाच्या 13व्या वर्षी आपली दृष्टी गमावली, पण स्वतःच्या दृष्टीहीनतेला त्यानं कधीही आपल्या गृहारोहणाच्या प्रगतीच्या आड येऊ दिलं नाही. असा उत्साही, चिकाटीच्या, निष्ठावान आणि दुसऱ्याची काळजी करणाऱ्या गृहारोहकाचे असे दुसरे उदाहरण क्वचितच असेल. गृहारोहणावरील त्याने लिहिलेल्या टच द टॉप ऑफ वर्ल्ड या पुस्तकात व्हेनमेयरने असे दर्शवले आहे की जर एखाद्याला अतीव इच्छा असेल व धैर्य असेल तर आंधळेपणाचा अडसर सहज दूर होऊ शकतो. प्रामाणिक प्रगतीकरण हे कायम धोके टाळण्यापेक्षा चांगले. जीवन म्हणजे धोका पत्करणे किंवा काहीच न करणे. धैर्य हा गुणांचा राजा आहे आणि या गुणाशिवाय इतर गुण काहीच कामाचे नाहीत. खरे तर धैर्य, सत्यप्रियता व नैतिक वर्तन यावर वैश्विक संकल्पनेचा गाभा आधारलेला आहे. त्या स्वतःच्या अंतर्मनातूनच निर्माण होतात. जेव्हा सगळीकडचा प्रकाश बंद होतो तेव्हा हा आतला प्रकाश आपल्याला मार्ग दाखवतो. तो आपल्याला अधिक ज्ञान देतो व ताकद देतो, वेगळेपण आणि मनाचा खंबीरपणाही देतो. जीवनातल्या सगळ्याच लढाया मानसिक पातळीवरच जिंकल्या जातात. शारीरिक पातळीवरचा विजय मग फक्त तांत्रिक बाब ठरते. अशीच प्रेरणादायी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा.